लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस आणि स्वराज्य अलायन्स करणार होते. कोल्हापूरची जागा स्वराज्याला देणार असा शब्द मला काँग्रेसच्या हायकमांडांनी दिला होता असा गैफेसोड छत्रपती संभाजीराजे यांनी केलाय. स्वराज्य ही मुवमेंट ही छत्रपती शाहू महाराज खासदार व्हायच्या अगोदरपासून ही सुरुवात आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी तिला पुण्यासाठी काही गोष्ट नाही आहे. काँग्रेस आणि स्वराज्य हे अलायन्स करणार होतं आणि स्वराज्याला ती जागा देणार असं मला काँग्रेसच्या हायकमांडमधनं शब्द दिला होता. पण काही कारण असतो वेगळ्या वेगळ्या ते कारण मी सांगू शकणार नाही. पण छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी पुढं आली, छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी पुढं आल्यावर माझ्या पुढं सगळे प्रश्न सगळे विषय फुल स्टॉप होतात. आणि मग शाहू महाराजांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आणि शाहू महाराज काँग्रेसमधनं उभारत असताना मी त्यांना एक मुलाची जबाबदारी जी काय असते मी पूर्णपणे ती पार पडलेली आहे. मग तिथं आता माझा आता महाविकास आघाडीचा ज्या दिवशी महाराज निवडून आले त्या दिवशी माझा विषय फुल स्टॉप आहे, क्लोज आहे. आणि कुठेही तुम्ही मला सांगा मी कुठल्या महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाला किंवा कुठल्या सत्काराला कुठल्या सन्मानाला गेलो का, ज्या छत्रपती शाहू महाराज निवडून आले त्यांचे सत्कार झाले कोल्हापूर जिल्ह्यात, मग त्यावेळी मला बंटी पटलांनी काँग्रेसने मला का बोलवलं नाही सत्काराला, मी राबलोच ना सगळ्यांच्या वेळेच्या मी राबलो मग का बोलवलं त्यावेळी हा प्रश्न कोणी, आज जो प्रश्न तुम्ही केला त्यावेळी का प्रश्न कोणी केला नाही, पण तो विषय फुल स्टॉप आहे. माझं सुद्धा स्वातंत्र्य आहे. शेवटी एकच हेतू आहे की शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा घेऊनच मी जातो. म्हणून कोल्हापूर कनेक्शन हे कनेक्शन हा मॅच होऊ शकत नाही. हां, जिथं शिवाजी शाहू फुले आंबेडकर विचार ते आमचं घर एकच आहे, त्यामध्ये कुठेही वाद नाही कुठेही हे नाही. आणि मला आता स्वातंत्र्य आहे की आम्हाला सुद्धा काहीतरी मोठं काय नुसतं त्यांच्या हायकमांडच्या अंडरच्या मला जमत नाही ना काम करायचं असं. कोणी ती मला सांगितलं की असं वागता तसं वागत नाही जमत, त्यापेक्षा आमचं वेगळं स्वराज्य आहे. आणि म्हणून जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं त्यांचाच आदर्श घेऊन भुटभर मावळे होते, आज भुटभर मावळे भुटभर कार्यकर्ते घेऊन आम्हाला काहीतरी धाडस करायची.